आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमदार सुमनताई पाटील या निष्क्रिय आमदार, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची टीका. विकासाच्या मुद्द्यांवर विधानसभा लढवणार असल्याचे केले जाहीर. तासगाव कवटे मंगळ मतदारसंघात दुष्काळ पडलाय, त्यासाठी त्यांनी किती मोर्चे काढले, आंदोलने केली, लोकांच्या भेटी घेऊन त्यांना किती धीर दिला असा सवाल करत आमदार सुमनताई पाटील या निष्क्रिय आमदार असल्याची तोफ माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी डागली. या विधानसभेला आपण विकासाच्या मुद्द्यावर भाजपकडून उमेदवार म्हणून उभं राहणार असल्याचे सांगितले. तासगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, 4.5 वर्षात तासगाव तालुक्यात आमदार सुमनताई पाटील यांनी शून्य काम केले आहे. त्यांना विकासाची दिशा नाही. तासगाव तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी त्यांनी काय केले, किती मोर्चे काढले, आंदोलनं काढली याचा विचार तालुक्यातील जनतेने आता करण्याची गरज आहे. भावनेचे राजकारण चालणार नाही. राराबा यांच्या निधनानंतर सर्वच पक्षांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. लोकांच्या सहानुभूतीच्या लाटेवर त्यांना मोठा विजय मिळाला, मात्र त्यानंतर 4.5 वर्षात त्यांनी लोकांसाठी किती वेळ दिला, किती विकास कामे केली याचा अभ्यास करण्याची गरज आहे. लोकांनी निवडून दिलंय तर विकास कामे करा. आता RR आबांच्या नावानं भावनेची लाट चालणार नाही असे अजितराव घोरपडे म्हणाले. गेल्या काही वर्षात खासदार संजय पाटील व माझ्यात वैचारिक मतभेद होते, ते आता संपले असून आम्ही हातात हात घालून आता काम करणार आहे. तासगाव हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाटेला आहे, मात्र भाजपकडून तिकीट मिळाल्यास लढणार, अन्यथा लढणार नाही अशी त्यांनी माहिती दिली. निवडणुका जवळ आल्या, तासगाव कवठेमंगळ या विधानसभा मतदारसंघातून जर भाजपने संधी दिली तर मी भाजपतर्फे ही निवडणूक लढवण्यास तयार आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.